झी मराठीवरील अस्मिता या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेली मयुरी वाघ गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दुरावलेली पाहायला मिळत आहे मयुरी वाघ ही थिएटर आर्टिस्ट आणि विविध कार्यक्रमामध्ये डान्स परफॉर्मन्स सादर करताना दिसते वचन दिले तुम्हाला या मालिकेतून मयुरीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं अस्मिता या लोकप्रिय मालिकेत मयुरी डिटेक्टिव्हच्या भूमिकेत झळकली होती या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवल्याने जवळपास तीन वर्ष ती झी मराठी वाहिनीवर तक धरून होती याच मालिकेतून एकत्रित काम करत असताना पियुष रानडे सोबत तिचे प्रेम जुळून आलं दोन हजार सतरा साली अस्मिता या मालिकेने निरोप घेताच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अभिनेत्री शालमनी तोली हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पियुषने मयुरीसोबत लग्न केलं लग्नानंतर मयुरी पुन्हा एकदा मालिकेतून सक्रिय झाली लव लग्नलोच्या तिफुल फुलराणी या मालिकांमधून ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली चला हवा द्या या रंगमंचावर येऊन तिने विरोधी अभिनयाची झलक देखील दाखवून दिली मात्र यानंतर मयुरी फारशी कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही एक दोन कार्यक्रमातून मयुरी पाहुण्या का कलाकारांच्या भूमिकेत दिसली बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा कलाक्षेत्रात दाखल होत आहे मात्र यावेळी ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आजवर मराठी सृष्टीतील अनेक अभिनेत्र्यांनी दिग्दर्शन तसेच निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं धाडस दाखवलं आहे त्यामुळे मयुरीने देखील हे धनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे नवरात्रीचा उचित साधून शिमारू मराठी बाना या वाहिनीवर उत्सव नवरंगाचा हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे या कार्यक्रमात शिवानी रांगुळे भार्गवी चिरमुले मोनालिसा बागल सुगदा खांडेकर मानसी नाईक स्नेहलता वसईकर आदी नऊ अभिनेत्री झळकणार आहे मयुरी या कार्यक्रमाच्या कार्यकारी निर्मातीचा धुरा सांभाळणार आहे प्रथमच एका कार्यक्रमाची निर्मिती करत असल्याने मयुरी खूपच उत्साहित दिसत आहे तेव्हा मयुरीचा निर्मित केलेला हा पहिला प्रोजेक्ट बघायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच अभिनेत्री मयुरी वाघ तुम्हाला आवडते का हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच मराठी मनोरंजन विषयातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका